शिवसेना शिंदे गट कामगार आघाडीच्या वतीनं गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं. सूर्यकांत बोगर कन्नड विद्यालयात दरवर्षीप्रमाणे नवमहाराष्ट्र विडी कर्मचारी व कामगार संघटना तसंच शिवसेना शिंदेगट कामगार आघाडीतर्फे मोफत शैक्षणिक शालेय साहित्य वाटप करण्यात आलं. यात वह्या, पेन आणि अन्य साहित्यांचा समावेश होता. गेली 10 वर्ष हा उपक्रम राबवण्यात येत असून यंदा देखील तो राबवण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांची उपस्थिती होती. या प्रसंगी सेवानिवृत्त कामगार आयुक्त महाराष्ट्र राज्य B.R. देशमुख, महात्मा फुले समता परिषद संघटनेचे नेते शशिकांत कांबळे, सद्गुरु शिवपुत्र महास्वामीजी, समर्थ मोटे, मनोज एकमल्ले, रूपा चव्हाण, सुनंदा साळुंके, स्वाती माने, अनिता गवळी, सचिन अक्कलकोटे, राजकुमार उळागड्डे, ॲडव्होकेट अविनाश उळागड्डे, मुख्याध्यापक सूर्यकांत बोगा साहेबांना तेगळी तसंच शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. दरम्यान प्राध्यापक शिवाजी सावंत तसंच इरफान सय्यद यांनी यावेळी फोनवर शुभेच्छा व्यक्त केल्या. खऱ्या अर्थानं जर वर्षी तेगळी साहेब हा कार्यक्रम करत असतात आणि जे सर्वसामान्य कामगारांची मुलं आहेत ज्या ज्या शाळेत शिकतात अशा विविध शाळेमध्ये तेगळी साहेबांच्या माध्यमातून हा कार्यक्रम होत असतो. राजकारणात काम करत असताना रोज वेगवेगळ्या कार्यक्रमाला जाण्याचा योग येतो, पण आजचा जो कार्यक्रम आहे हा खरंच खूप कौतुक आणि आनंद देणारा आहे. कारण आज जे बालगोपाल माझ्या समोर बसले ते येणारा या देशाचं आपलं भवितव्य आहे, आपल्या सोलापूरचं भवितव्य आहे आणि अशा मुलांसाठी काही कार्यक्रम होत असताना एक वेगळी ताकद काम करणाऱ्याला सुद्धा मिळते आणि मुलांच्या पाठीमागं कोणीतरी आहे हा एक मुलांसाठी खूप चांगली प्रेरणा असते.